हॅलो मित्रांनो नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत ध्येय प्रकाशन अकॅडमी महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने आज आपण या ठिकाणी आय एम विनर या परीक्षेची तयारी करणार आहोत चला तर करूया सुरुवात तर मित्रांनो या ठिकाणी बघा आज आपण वेन आकृती हा घटक बघणार आहोत तर वेन आकृती म्हणजे काय असते तर या ठिकाणी आपण समजून घेऊया स्क्रीनवर वे बघा वेन आकृती म्हणजे वेगवेगळ्या आकृती त्या ठिकाणी दिलेल्या असतात आणि त्यामध्ये काही संख्या किंवा काही प्रश्न या ठिकाणी दिलेले असतात तर त्या संख्या आपल्याला बघायच्या असतात जसं की वर्तुळात असणाऱ्या अंकाची बेरीज तर वर्तुळामध्ये कोण कोण आहे ते आपल्याला बघायचे असतं त्याचे उत्तर आपल्याला शोधायचे असतात तर या ठिकाणी बघा तर अशा प्रकारचे प्रश्न या ठिकाणी आपल्याला दिलेले असतात ते आपल्याला समजून घ्यायचे असतात आणि त्याची उत्तर आपल्याला द्यायची असतात बघा तर आपण समजून घेऊया कशा पद्धतीने आपल्याला या ठिकाणी उत्तर शोधायचे आहेत ते आपण समजून घेऊयात बघा मला सांगा बरं तुम्ही यामध्ये फक्त सर्कलमध्ये तुम्हाला कोणता घटक दिसतो आहे फक्त सर्कलमध्ये तुम्हाला कोणता घटक दिसतो आहे प्रत्येकानं पटकन सांगा मला फक्त सर्कलमध्ये तुम्हाला कोणता घटक दिसतो आहे सांगा लवकर लवकर प्रत्येकाकडे बघत आहे उत्तर तुमचं चेक करत आहे फक्त सर्कल मध्ये कोणता घटक दिसतो आहे किती नंबर दिसतो आहे व्हेरी गुड बऱ्याच जणांचं उत्तर अकरा येत आहे व्हेरी नाईस खूप छान पुढचा प्रश्न आहे तुमच्यासाठी आयतामध्ये किती नंबर दिसतो आहे सांगा सर्वांनी आयतामध्ये किती नंबर दिसतो आहे आयतामध्ये किती नंबर दिसतो आहे आये मदे किती नंबर दिसतो आहे ओके व्हेरी गुड ट्वेंटी फाय बरोबर आता फक्त त्रिकोणामध्ये किती नंबर दिसतो आहे फक्त त्रिकोणामध्ये किती नंबर दिसतो आहे सांगा लवकर लवकर प्रत्येकानं फक्त त्रिकोणामध्ये किती नंबर दिसतो आहे चला बघूया पहिला प्रश्न बघा काय दिला आहे प्रश्न आक आकृतीत अंकाची वर्तुळात असणाऱ्या अंकाची बेरीज किती या ठिकाणी बघा वर्तुळात असणारे अंक आपल्याला कोण कोणते दिसत आहेत बघा या ठिकाणी वर्तुळातले अंक घ्या सगळे जसं की मी या ठिकाणी अकरा घेतलं त्यानंतर मी तीस घेतलं त्यानंतर मी वीस घेतलं आणि त्यानंतर मी पंधरा घेतलं सगळ्यांची बेरीज करा पाच एक सहा आणि तीन एक चार पाच सहा एक सात तर शहात्तर हे आपल्याला उत्तर मिळालं आहे पर्याय क्रमांक तीन पुढचा प्रश्न आहे तुमच्यासमोर बघा या ठिकाणी फक्त वर्तुळात असणारा अंक कोणता किती सोपा प्रश्न आहे बघा उत्तर द्या पटा पटापट फक्त वर्तुळात असणारा अंक कोणता लवकर लवकर उत्तर पाहिजे मला प्रत्येकाचं फास्ट कमॉन सांगा पर्याय नंबर सांगा सांगा लवकर लवकर फक्त वर्तुळात असणारा अंक कोणता तर जसं की तुम्ही बघत आहात तो फक्त अकरा आहे हे उत्तर तुम्हाला मिळालेलं आहे पुढचा प्रश्न मित्रांनो बघा तर पुढचा प्रश्न हा आहे त्रिकोणात असणाऱ्या अंकाची बेरीज किती खराबर लवकर लवकर सांगा मला उत्तर प्रत्येकानं त्रिकोणात असणाऱ्या अंकाची बेरीज प्रत्येकानं सांगण्याचा प्रयत्न करा त्रिकोणात असणाऱ्या अंकाची बेरीज किती आहे द्या उत्तर लवकर पटापट मी तुमच्या उत्तराची वाट बघतोय इथे त्रिकोणात असणाऱ्या अंकाची बेरीज किती तर उत्तर त्या पटापट बघतोय मी तुमचे उत्तर है। बघा या त्रिकोणातल्या अंकाची बेरीज आपण करूयात तर त्रिकोणातल्या अंकाची बेरीज काय होणार आहे या ठिकाणी सिम्पली आपल्याला काय करायचं आहे बघा कोण आहे त्रिकोणामध्ये ट्वेंटी आहे त्यानंतर फिफ्टीन आहे पंधरा त्यानंतर सतरा आणि त्यानंतर बारा आता सगळ्यांची बेरीज करा किती येते बघा आपण बेरीज करूयात उत्तर आपलं येणार आहे सात पाच बारा दोन चौदा चार हात चारा एक दोन चार सहा म्हणजे चौसष्ट आणि चौसष्ट पर्याय क्रमांक एक मध्ये आहे बघा पुढचा प्रश्न तुमच्या स्क्रीनवर फक्त त्रिकोणात असणारा अंक कोणता फक्त त्रिकोणात असणारा अंक कोणता पटकन उत्तर द्या सगळ्यांनी मी तुमचं उत्तर या ठिकाणी बघतो आहे फक्त त्रिकोणात असणारा अंक कोणता द्या लवकर लवकर उत्तर फक्त त्रिकोणात असणारा अंक कोणता फक्त त्रिकोणात असणारा अंक कोणता तर तो आहे बारा पुढचा प्रश्न मित्रांनो बघा खालील आकृतीचा अभ्यास करून उत्तर द्या फक्त संगीताचा व खेळाचा सामायिक छंद असणारे विद्यार्थी किती संगीत आणि खेळ तर संगीत आणि खेळामध्ये कोण आहे खेळामध्ये आहे बघा खेळामध्ये एक नंबर दिले तर फिफ्टीन आणि संगीतामध्ये पण तो आलेला आहे फिफ्टीन म्हणजे या ठिकाणी पंधरा विद्यार्थी त्रिकोणामध्ये आणि वर्तुळामध्ये जे आहेत ते पंधरा आहे त्या ठिकाणी हे उत्तर बरोबर आहे चला आता नवीन आकृती या ठिकाणी प्रश्न सहावा आहे प्र, प्रश्नाचा विचार करा आणि उत्तर द्या बघा प्रश्न काय म्हणतो खालील आकृतीचा अभ्यास करून प्रश्न सोडवा फक्त त्रिकोणात असणारा अंक कोणता सांगा लवकर लवकर सर्वांनी मी तुमच्या उत्तराची वाट बघतो आहे पटापट उत्तर द्या सगळ्यांनी फक्त त्रिकोणात असणारा अंक कोणता बघा वेनाकृती म्हणजे काय या सगळ्या आकृत्यामध्ये नंबर दिलेले असतात न आकृती एकमेकात असतात अडकलेले जसं फक्त त्रिकोण म्हटलं तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता फक्त त्रिकोणामध्ये आहे दोन म्हणून उत्तर आहे दोन पुढचा प्रश्न बघा वर्तुळ व आयत दोन्हीत सामायिक असणारा अंक कोणता बघा या ठिकाणी वर्तुळ आणि आयत हे आहे आयत आपण एक वर्तुळ काढलं आणि दोघांमध्ये मिळून जर या ठिकाणी पाच असेल तर हा वर्तुळात पण आहे आयतामध्ये पण आहे अशा पद्धतीने आपल्याला नंबर दिसायला पाहिजे अशा पद्धतीने जर नंबर भेटला तर तो वर्तुळ आणि आयत दोन्हीमध्ये असतो ठीक आहे तर द्या उत्तर आता वर्तुळ आणि आयतमध्ये कोण आहे इथं जर लवकर लवकर सांगा मला मी तुमचं उत्तर चेक करतो आहे बघतो ता आहे सांगा फटाफट पट सगळ्यांनी वर्तुळ आणि आयतमध्ये कोणता नंबर दिलेला आहे वर्तुळ आणि मध्ये कोणता नंबर दिलेला आहे तर काय होणार आहे याचं उत्तर बघा बरं वर्तुळ आणि मध्ये असणारा अंक तुम्हाला मिळतोय या ठिकाणी पाच नंबर कोण दिसतोय पाच नंबर ओके या ठिकाणी उत्तर आहे पुढचा प्रश्न पुढचा प्रश्न तुमच्या स्क्रीनवर बघा या ठिकाणी उत्तर देण्याचा प्रयत्न करा सर्वांनी त्रिकोणात किती अंक आहेत त्रिकोणामध्ये त्रिकोणामध्ये किती अंक आहेत तुम्हाला शोधायचे बघायचे त्रिकोणात किती अंक आहेत आणि त्याचं उत्तर मला द्यायचं आहे त्रिकोणातील अंक सांगा सगळ्यांनी त्रिकोणातील अंक सांगा सर्व विद्यार्थ्यांनी किती आहेत तर त्रिकोणामध्ये एकूण किती अंक आहेत बघा हा एक आहे आठ त्यानंतर हे नऊ आणि हे दोन म्हणजे तीन रुकुणातले तीन अंक आहेत तीन पुण्याचं आहे। उत्तर आहे तीन पुढचा प्रश्न आपल्यासमोर नववा प्रश्न पुढची आकृती आहे आकृती वेगळी आहे हिचं आपल्याला उत्तर शोधायचं आहे बघा या ठिकाणी लक्ष द्या सर्वांनी माझ्याकडं चला सांगा वर्तुळात असणारी अक्षरे कोणती वर्तुळात असलेली अक्षरे कोणकोणती आहेत सांगा लवकर लवकर चॅटबॉक्समध्ये उत्तर द्या तुमचं उत्तर मी चेक करतो आहे फटाफट उत्तर देण्याचा प्रयत्न करा चॅटबॉक्समध्ये उत्तर द्या वर्तुळात बघा अक्षर कोण कोणते आहेत तर या ठिकाणी आपण बघू शकतो वर्तुळामध्ये आपल्याला दिलेलं आहे ख म प ख न या ठिकाणी एक नंबरचा ऑप्शन बरोबर आहे आणि आजचा शेवटचा प्रश्न कारण विनाकृतीमध्ये दहाच प्रश्न आहेत आणि हा शेवटचा प्रश्न तुमच्या समोर स्क्रीनवर बघा उत्तर देण्याचा प्रयत्न करा त्रिकोण वर्तुळात असणारे सामायिक अक्षर कोणते त्रिकोण आणि वर्तुळ यामध्ये असणारे सामायिक अक्षर कोणते त्रिकोण आणि वर्तुळ या मध्ये असलेले सामायिक अक्षर कोणते बघा सांगा लवकर लवकर तर या ठिकाणी त्रिकोण आणि वर्तुळ यामध्ये सामायिक असलेले अक्षर आहे म आणि याचं उत्तर आहे हे तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही सर्वजण क्लास शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल मनपूर्वक आभार आणि आणखीन चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करून घ्या करून घ्या बेलायकॉन हिट करा ध्येय प्रकाशन अकॅडमी महाराष्ट्र यांचे सुद्धा मी सह या ठिकाणी आभार मानतो त्यांनी आपल्याला या ठिकाणी संधी दिली क्लास घेण्याची त्याचबरोबर आय एम विनर परीक्षा येणाऱ्या बावीस तारखेला आहे तर सर्वांनी तयारी करा तुमच्या परीक्षेसाठी माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा धन्यवाद भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू व्हेरी मच